घर स्वतःचे असो किंवा भाड्याचे, वास्तूमध्ये देवघराला विशेष महत्त्व आहे. वास्तूमध्ये शांतता आणि संपन्नतेसाठी देवघराचे स्थान महत्त्वाचे ठरते. देवघर कोणत्या दिशेला असावे, ते कसे असावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याविषयी वास्तुशास्त्रामध्ये बरेच नियम सांगितलेले आहेत. तुम्ही नवीन घर बांधत असाल किंवा भाड्याच्या घरामध्ये जात असाल तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असं मंदिर नक्कीच उभारायचं आहे. प्रत्येकाची इच्छा असते की देवतांसाठी त्यांच्या घरात एक भव्य आणि शांत जागा निर्माण करावी. तर आजकाल लोक घराच्या सजावटीशी जुळणारी पूजा घरं ठेवण्यास प्राधान्य देतात. म्हणून जर तुम्ही तुमच्या घरासाठी मंदिर तयार करण्याचा विचार करत असाल तर तेथे एक साधे मार्गदर्शन नक्कीच घ्यायला हवे. ज्यावेळी आपल्यावरती काही मोठं संकट कोसळतं तेव्हा घरातल्या एखाद्या शांत ठिकाणी बसून आपण आपलं मन मोकळं करत असतो, रडतो, अगदी हक्कानं भांडतो, ती जागा असते ते म्हणजे आपल्या हक्काचं देवघर. त्यामुळे घरामध्ये देवांसाठी मंदिर बांधले जाते. घराचा प्लॅन करण्याआधीच देवाचे स्थान निश्चित केले जाते. असे मानले जाते की जर घरात मंदिर असेल तर सकारात्मक ऊर्जा राहते. देवघर हे सकारात्मक ऊर्जा त्या घरात बांधून ठेवते. घरातील लोकांना प्रत्येक संकटात तिथूनच बळ मिळते. तर हिंदू घरांमध्ये तर मंदिराची प्रतिकृती असलेल्या घरातच भगवंत विराजमान असतात. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेला खूप महत्त्व आहे. आपण देवाप्रती आदर व्यक्त करतो आणि देवी देवतांचा आशीर्वाद मिळवतो. देवघर हे घरातील सर्वात सकारात्मक स्थान आहे ज्यामुळे घरामध्ये सुखशांती राहते. तर अनेकदा काय होतं, देवघर जुने झाल्यावरती ते बदलण्याचा किंवा काढून टाकण्याचा विचार आपण करत असतो, परंतु शास्त्रामध्ये ते शुभ मानले जात नाही. तर होय, घराचे देवघर बदलणे किंवा काढून टाकणे शुभ मानले जात नाही, पण काही वेळा देवघर बदलण्याची गरज भासते. कारण देवघर जर भग्न झाले असेल, तुटले फुटले असेल, खराब झालेले असेल, लाकडाच्या देवघराला भुंगा लागला असेल, तर अशा वेळेमध्ये आपण देवघर बदलण्याचा विचार करतो. तर अशा परिस्थितीमध्ये जुन्या देवघराचे काय करायचे, त्याचबरोबर नवीन जे आपण मंदिर घेत असू त्याची स्थापना कशी करायची आहे, ते कोणत्या दिवशी स्थापित करावे, देवघर कोणत्या दिशेला असावे, आणि नवीन देवघर घेताना आपण ते लाकडी घ्यावं की संगमरवरी देवघर असावं, त्याचबरोबर देवघर किचनमध्ये असावं का, असे बरेच प्रश्न आत्तापर्यंत माझ्या सबस्क्रायबर्स मैत्रिणींनी विचारलेले आहेत. तर त्याच प्रश्नांची उत्तरं आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी पूजा, तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. घरामध्ये देवघर स्थापन करण्याचे काय नियम आहेत? तर वास्तविक नवीन घर बांधले की तिथे राहण्यापूर्वी आपण गृहप्रवेश पूजा करत असतो. नवीन गाडी घेताना त्याचीही आधी आपण पूजा करत असतो. दुसरीकडे जेव्हा नवीन दुकान किंवा घर बांधले जाते तेव्हा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रथम पाया घातला जातो आणि जमिनीची पूजा केली जाते. तर या सर्वांसाठी एक शुभ दिवस आणि शुभ मुहूर्त निवडला जातो. अशा वेळी घरात मंदिराची स्थापना करतानाही काही नियमांचे पालन करायचं आहे. तर मंदिराची स्थापना केव्हा करायची आहे हे आपण ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. तर सहसा लोक या गोष्टींची काळजी घेत नाहीत, परंतु हे जाणून घेणे आवश्यक आहे. तर मंदिराची स्थापना ही आपण चैत्र, फाल्गुन, वैशाख, माघ, ज्येष्ठ, श्रावण आणि कार्तिक देवघराची स्थापना करण्यासाठी सर्वोत्तम महिने आहेत. तर घरामध्ये देवघर स्थापनेसाठी केवळ महिनाच नाही तर दिवसही महत्त्वाचा असतो. तर सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी तुम्ही घरामध्ये नवीन देवघर स्थापन करू शकता. केवळ मंगळवार, शनिवार आणि रविवारी घरात देवघर स्थापन करू नये. याशिवाय घरामध्ये देवघराची स्थापना ही नेहमी अभिजित मुहूर्तावरती आपल्याला करायची आहे. सकाळी किंवा रात्री कधीही घरात नवीन देवघर स्थापन करू नका. तर मंदिराची स्थापना करण्यासाठी तुम्ही नवरात्री, रामनवमी, जन्माष्टमी, श्रावण, दिवाळी इत्यादी सण देखील निवडू शकता. तर देवघराच्या स्थापनेच्या दिवशी शुभ नक्षत्रांचीही काळजी घ्यायची आहे. पुष्य, उत्तरा फाल्गुनी, उत्तरा आषाढ, रेवती, रोहिणी, अश्विनी, श्रावण आणि पुनर्वसू नक्षत्र हे मंदिर स्थापनेसाठी किंवा देवघर स्थापनेसाठी अत्यंत शुभ मानले जाते. बृहस्पती हा ईशान्य दिशेचा स्वामी आहे, ज्याला ईशान कोणासुद्धा म्हटले जाते. तर ईशान्य म्हणजे ईश्वर किंवा देव आहे. अशा प्रकारे ही देवाची गुरूंची दिशा आहे म्हणून देवघर ठेवण्याचा तिथे सल्ला दिला जातो. घराच्या या भागामध्ये देवघराचे स्थान मानले जाते. ते संपूर्ण घराची ऊर्जा
त्या दिशेने खेचते आणि पुढे घेऊन जाते. तर घराच्या मध्यभागी ठेवलेले देवघर, ज्याला आपण ब्रह्मस्थान म्हणतो, तर ते अत्यंत शुभकारक आहे आणि त्यामुळे आपल्या घरातील सर्वांना समृद्धी आणि चांगले आरोग्य मिळते. तर देवघर बनवताना ते थेट कधीही फरशीवरती ठेवू नये, देवघर भिंतीवरतीही कधी टांगू नये, तर देवघर संगमरवरी किंवा लाकडाचे बनलेले असावे. सर्वप्रथम प्राधान्य हे आपल्याला लाकडाच्या देवघराला द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही संगमरवरी देवघर तुमच्या घरामध्ये ठेवलं तरीही चालू शकतं. देवघर हे नेहमी स्वच्छ ठेवावे. आपल्याला देवघरातून शांतता लाभणे सर्वात महत्त्वाचे असते. तर सध्या जागेच्या समस्येमुळे सिटीमध्ये देवघरासाठी स्वतंत्र खोली शक्य नसते. अशा वेगळी रूम बनवणे तसे जागा कमी असल्याने शक्य होत नाही. तर काही जण हॉलमध्ये किंवा किचनमध्ये देवांचे स्थान बनवतात. देवांचे ते ठिकाण पवित्र मानून तिथे त्यांची स्थापना केली जाते, त्यांची रोज पूजा केली जाते. खरं सांगायला गेलं तर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हेच देवांचे पवित्र स्थान आहे, कारण स्वयंपाकघरातून आपल्याला उत्तम आरोग्य मिळतं. तर तुमच्या घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपऱ्या म्हणजे उत्तर पूर्व दिशेला देवघर आपण बनवू शकतो. या दिशेला पूजा केल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात. तर देवघर ईशान्य दिशेलाच असावे, कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य म्हणजे पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते. किचनमध्ये जर देवघर असेल तर अनेक गोष्टींची काळजी घेतली जाते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता. तर स्वयंपाकघरात देवघर असेल तर त्यामुळे आपण जी सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवतो तर ती कधीही ठेवू नयेत. शूज चप्पल घालून आपल्या स्वयंपाकघरामध्ये कधीही प्रवेश करू नये. जो कोणी स्वयंपाकघरात अन्न शिजवत आहे तो सर्वप्रथम आपण देवाला अर्पण करायचा आहे. स्वयंपाकघरामध्ये सात्विक अन्नच शिजवायला लागेल हेही लक्षात ठेवायचं आहे. तर देवाच्या मंदिराच्या विरुद्ध दिशेला गॅस ठेवू नये, जेणेकरून देवाकडे आपली पाठ फिरून आपण अन्न शिजवू नये. जर आपल्याला जुने देवघर बदलायचं असेल आणि घरामध्ये नवीन देवघर घेऊन येत असेल तर बऱ्याच वेळा प्रश्न पडत असतो की जुन्या देवघराचं काय करायचं. तर घरात ठेवलेले देवघर हे नेहमी सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असते. जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये पूजा करता तेव्हा त्याची सर्व ऊर्जा तुमच्या घरातही राहते. दुसरीकडे जेव्हा तुम्ही ते विकण्याचा किंवा एखाद्याला देण्याचा विचार करता तेव्हा त्याची सर्व सकारात्मक ऊर्जा त्याच्यासोबत जाते. घरात ठेवलेले देवघर सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते. जेव्हा आपण आपल्या घरात पूजा करत असतो तेव्हा त्याची ऊर्जा देखील आपल्या घरात राहते. त्याचवेळी जेव्हा तुम्ही ते विकण्याचा किंवा कोणाला देण्याचा विचार करता तेव्हा त्याची सर्व सकारात्मक ऊर्जा त्यासोबत जाते. जर तुम्ही तुमचं देवघर कुणाला देण्याचा किंवा विकण्याचा विचार करत असाल तर जुन्या मंदिरातून सर्व देवी देवतांची मूर्ती किंवा चित्र काढण्यापूर्वी नव्या मंदिराची पूजा करून आपल्याला घ्यायची आहे. देवघराची घरामध्ये स्थापना करायची आहे, त्यामध्ये सर्व देवतांची पूजा करायची आहे. नवीन देवघरामध्ये देवतांची स्थापना करताना मंत्र उच्चाराने विधिवत स्थापना करून घ्यायची आहे आणि मग ते देवघर तुम्ही कोणालाही देऊ शकता, कारण तुमच्या घरामध्ये आता नवीन देवघराची स्थापना झालेली आहे. त्याचबरोबर आपलं जुनं देवघर देताना ते कधीही असंच देऊ नये. जो घेणार आहे त्याच्याकडून थोडेसंही आपल्याला रक्कम घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला ते देवघर त्यांना द्यायचं आहे, कारण असंच देवघर दिलं तर त्यांना देवघर घेतल्याचं पुण्य मिळणार नाही. त्यामुळे आपण देवघर ज्यांना देत असो त्यांच्याकडून थोडी तरी आपण रक्कम घ्यायची आहे. किंवा एखाद्या मंदिरामध्ये जर देवघर नसेल किंवा देवाची मूर्ती ठेवण्यासाठी योग्य तिथे जागा नसेल तर तुम्ही हे मंदिर एखाद्या मंदिरामध्येही दान देऊ शकता. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये जर जुन्या देवी देवतांचे फोटो किंवा मूर्ती असतील आणि त्या आपल्याला विसर्जित करायच्या असतील तर त्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत. या मूर्ती किंवा फोटो आपल्याला कधीही झाडाखाली ठेवायच्या नाहीत. तेव्हा त्या पाण्यामध्ये विधिवत त्यांचं विसर्जन करायचं आहे. अतिशय शांतपणे मनात कुठलाही राग द्वेष नसेल अशावेळी देवघर बदलण्यास घ्यावे. अमावस्या सोडून शुभ दिवशी हे कार्य करावे. देवघराची जागा बदलण्या अगोदर दोन नारळ घ्यायचे आहेत. एक नारळ जुन्या देवघराच्या जागी ठेवायचा आहे आणि दुसरा नारळ नवीन देवघराच्या जागी ठेवायचा आहे. हे नारळ पाटावरती किंवा थाळीमध्ये ठेवायचे आहेत.
आपल्याला प्रत्येक देवाची प्रार्थना घेऊन नावानिशी नमस्कार करायचा आहे आणि पुढील प्रार्थना म्हणायची आहे. हे देवा, आजपर्यंत आम्ही तुमची या जागेवरती नित्य पूजा करत आलो होतो, पण आजपासून आम्ही तुझी वास्तुशास्त्रानुसार योग्य जागी ठेवून पूजा करणार आहोत. त्यासाठी या जागेवरून आम्ही तुम्हाला हलवत आहोत. या जागेवरून तुम्हाला हलवत असताना आमच्या हातून काही चूक घडली असेल किंवा काही अपराध झाल्यास आम्हाला क्षमा करा. त्यानंतर नवीन देवघरामध्ये व्यवस्थित मूर्ती मांडून प्रार्थना करायची आहे की हे देवांनो, आजपासून आम्ही तुमची या जागेवरून नित्य पूजा करणार आहोत, तेव्हा आमच्या पूजेचा स्वीकार करावा, आमची पूजा गोड मानून घ्यावी आणि आमच्या पूजेचे योग्य फळ आम्हाला द्यावे ही प्रार्थना करायची आहे. त्यानंतर नवीन मंदिराजवळ ठेवलेला नारळ फोडून गोड पदार्थ बनवण्यासाठी वापरायचा आहे. जुन्या मंदिराजवळील नारळ, ज्या जुन्या किंवा भग्न मूर्तीचे आपण विसर्जन करणार आहोत, त्यांच्याबरोबर या नारळाचंही आपल्याला विसर्जन करायचं आहे. घरामध्ये देवघर असेल तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे आवश्यक आहे. पूजा करताना घंटी अवश्य वाजवावी, तसेच संपूर्ण घरात फिरून घंटानाद करावा. असा केल्याने घंटेच्या आवाजाने नकारात्मकता नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढते. पूजा घर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा, घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा. घर लहान असो किंवा मोठे, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे मिळतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.